नमस्कार मैत्रिणींनो, पिहू रेसिपी आर्ट चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मार्गशीर्ष गुरुवार श्री महालक्ष्मी व्रताची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे. श्री महालक्ष्मीची प्रतिष्ठापना. दारात रांगोळी काढून त्या देवीची पावले काढावी. महालक्ष्मी देवीची स्थापना करताना देवी आईचे मुख पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा स्वच्छ करून घ्यावी. त्या ठिकाणी देवीची स्थापना करायची असेल त्या जागी चौरंग किंवा पाट मांडावा. त्याभोवती रांगोळी काढावी. थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या मध्यभागी वर्तुळाकारात पसरवून ठेवावे. पितळाचा किंवा चांदीचा स्वच्छ तांब्या घेऊन पाण्याने पूर्ण भरावा. त्यात एक सुपारी, एक नाणं व दुर्वा घालाव्यात. पाच प्रकारच्या झाडाच्या पाच ढाळ्या किंवा पाच झाडाची प्रत्येकी पाच पाने कलशाच्या तोंडावर रचून त्यावर नारळाची शेंडी वर राहील अशा प्रकारे एक नारळ ठेवावे. तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर हा कलश नीट ठेवावा. श्री महालक्ष्मीचे चित्र कलशाला टेकवून ठेवावे. ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः हा मंत्र स्वतः म्हणून आजमन करावे. पळीने पाणी हातावर घेऊन ओम गोंदियाय नमः असे म्हणून हातातील पाणी तांबणात सोडावे. नंतर देवीला स्नान घालावे. हळद कुंकू फुलं वाहून देवी पुढे उदबत्ती ओळावी. धूप लावून निरांजन ओळावे. देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यावर मनोभावे देवीची प्रार्थना करावी. आपली इच्छा सफल होईल याची विनंती करावी. श्री महालक्ष्मीची व्रताची कथा वाचावी. नंतर श्री महालक्ष्मी महात्मे वाचावे. देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापलेले श्री महालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन अष्टक म्हणावे. हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावी विनंती करावी. मग निरांजन ओवाळून आरती करावी. रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी. एखाद्या गोड पदार्थाचा महानैवेद्य दाखवावा. गायीला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून तो खास गायीला द्यावा. नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे. दुसऱ्या दिवशी स्नान केल्यानंतर कलशातील ढाळ्या किंवा पाने वेगवेगळ्या पाच ठिकाणी ठेवावी. कलशातील पाणी तुळशीत ओतावे. देवीची स्थापना केलेल्या जागी तीन वेळा हळद कुंकू वाहून नमस्कार करावा. अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येकी गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे. शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते. ब्राह्मणाला दान केले जाते. सुवासिनी बोलावून हळद कुंकू केलं जातं आणि त्यांना या व्रताचे महात्म्य सांगणारी पुस्तिका भेट दिली जाते. न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी सुख आनंद येते आणि त्या घरावर देवीचा वरदहस्त राहतो. आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करते. महालक्ष्मी देवीचे पद्यपुराणात सांगितलेले आहे की जो माझे व्रत नित्य नेमाने करील तो सदैव सुखी समाधानी राहील.